महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत आतापर्यंत अठ्ठावीस हजार चारशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं शासनानं सन 2020 हजार वीस मध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यामध्ये कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती मात्र यावेळी जे कर्जदार शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात त्यांनाही लाभ झाला पाहिजे अशी मागणी पुढं आली होती त्यामुळं अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा शासनानं केली होती त्यानुसार आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावीस हजार चारशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आलं आहे तर या योजनेतून अनेक पात्र लाभार्थी आजही वंचित राहिले आहेत जिल्ह्यातील जवळपास सहाशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण करून घेतलेलं नाही त्यामुळं त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही त्यामुळं उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी केलं आहे